नमस्कार मित्रांनो, मी वैभव इंगळे घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे की नाही। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन नियमानुसार 31 मार्च 2022 पर्यंत 2017 पूर्वी ज्यांना पॅन कार्ड अलॉट झालेलं आहे, ज्यांना पॅन कार्ड मिळालेलं आहे आणि जे आधार कार्ड काढायला इलिजिबल आहेत, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, अशा लोकांनी आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करणं गरजेचं होतं। तर 31 मार्च 2022 पर्यंत आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी कुठलेही पैसे पडत नव्हते, तर ते फ्री ऑफ कॉस्ट होतं। आणि ज्या लोकांनी यापूर्वी म्हणजेच 31 मार्च 2022 पूर्वी आपलं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलेलं आहे, त्यांना आता चिंता करण्याची गरज नाही। परंतु ज्यांनी आतापर्यंत लिंक केलेलं नाही, अशा लोकांना आता दंड भरावा लागणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपलं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे का नाही, हे आपल्याला कसं कळणार, आपण कसं चेक करायचं। तर मित्रांनो, तुम्हाला सांगायला मला आनंद होतो आहे की आपण अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलवरून आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक आहे किंवा नाही हे स्वतः चेक करू शकतो। चला तर मग पाहूया कशाप्रकारे आपण ते चेक करतो। तर सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोमवरती जायचं आहे किंवा सर्च इंजिनमध्ये जाऊन या ठिकाणी पॅन आधार लिंक असं सिंपली टाईप करून घ्यायचं आहे। आणि सर्च केल्यानंतर या ठिकाणी जी वेबसाईट आहे पॅन आधार लिंकिंग चेक, याला तुम्ही जर क्लिक केलात तर या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल पॅन कार्ड कशाप्रकारे चेकची फॅसिलिटी येत आहे, फॅसिलिटी टू चेक पॅन आधार लिंकिंग स्टेटस। तर ही जी लिंक आहे pan.utiitsl.com ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तर इथं आल्यानंतर या ठिकाणी आपला पॅन नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे जो कॅपिटलमध्ये असतो। तर मी इथं माझा पॅन कार्ड नंबर टाकतो आहे आणि आपण चेक करूया की कशाप्रकारे इथं दाखवतं की आपलं पॅन कार्ड लिंक आहे की नाही। तर चला तर मग या ठिकाणी मी तुम्हाला माझा पॅन कार्ड नंबर टाकून दाखवतो आहे। या ठिकाणी आता आपली जन्मतारीख टाकायची आहे। सर्वात अगोदर तुमचं जन्मवर्ष या ठिकाणी निवडा अशा प्रकारे इथं, त्यानंतर महिना निवडायचा आहे आणि शेवटी जी काही तारीख आहे तुमची, अगोदर दिवस, जन्मदिवस, जन्माच्या वेळेसचा महिना आणि इथं तुमचं जन्मवर्ष। इतकं झाल्यानंतर पॅन कार्ड नंबर टाकला, जन्मतारीख टाकली तर खाली आपल्याला दिलेला कॅप्चा जो आहे तो इथं जो आपल्याला कॅप्चा दिसतो आहे तो 6 अंकी कॅप्चा टाकून सबमिट या बटनावर तुम्ही क्लिक केलात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आधार इज ऑलरेडी लिंक्ड टू पॅन, म्हणजे माझं आधार कार्ड या ठिकाणी पॅन कार्डशी लिंक आहे। आता एक तुम्हाला दुसरा एक आधार कार्ड नंबर दाखवतो, तर त्यामध्ये बघा ते आणखीन लिंक केलेलं नाही आहे, तर ते तुम्हाला दाखवतो की त्याला कशा प्रकारचा मेसेज येतो। मी इथं एक दुसरा पॅन कार्ड नंबर टाकलाय, आता याची डेट ऑफ बर्थ जी आहे ही देखील या ठिकाणी टाकून घेऊयात। ती टाकून घेतल्यानंतर खाली जसा कॅप्चा दिसतो तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि आता इथं सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसून येईल आधार इज नॉट लिंक्ड टू पॅन, म्हणजे हे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक्ड नाही। तर आता मग लिंक नसेल तर काय करायचं, कशाप्रकारे लिंक करायचं, यासाठी मी एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे। तर ते नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवीन नवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे
की तुम्ही स्वतः तुमचं पॅन कार्ड आधार कार्डशी कसं लिंक करू शकता. थँक्यू.